वुंड आहे ना दादू हाइट बरोबर मिळेल ना, वेळ कमी आहे तिथे, लोक थांबलेत हो का, हाइट चा काही खाली बसून काम करू नये. आहे का तयार इंजेक्शन? इंजेक्शन पेक्षा ड्रेसिंग करायचं पहिलं, चालेल, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग टेबललाच घेतो बरं, काढायला लागेल हो ना, कधी काढूया? दुपारी. बर, पुढे सगळं गेलं. हां, नाही मग वेगळ्या अपार्टमेंटमध्ये घेऊन असेल जर तू आता थोडा. लहान आहे ना बच्चा, मसल कमी आहे. सोडू ॲब्रेजन्स आणि जखमा आहेत. मेजर जखम आहे ती शेपटीवर आहे, त्याच्यावर उपचार केला ती बरी होऊ शकते. आणि ह्या प्राण्यांना हे निशाचर आहेत, रात्रीच्या वेळेस जास्ती त्यांचा वावर असतो किंवा फिडिंग असतं. आणि जखमा होण्याचं प्रमाण शेपटीला जर जास्त असेल काही झाडाझुडपांमुळे किंवा काही लागल्यामुळे, तर त्याच्यापुढे ते त्रासदायक ठरू शकतं. तर त्याच्यावर उपचार करून आपण ते योग्य बरं झालं की त्याला सोडणार आहोत. आणि मुख्य म्हणजे हे जे प्राणी आहे हा, ह्याच्या एकंदर हॅबिटेट्स बघितल्या तर हे रेबीज होण्यासाठी फार अतिशय घातक असं ठरू शकतं सिटीमध्ये. आणि त्यांचे रात्रीचा वावर असून तो शहरातल्या प्राण्यांना रात्रीच्या वेळेस रेबीज रोगाची चेन चालू करण्यासाठी मदत करू शकतो. म्हणून आज आपण त्याला एक रेबीजचं व्हॅक्सिन दिलेलं आहे, जेणेकरून त्याचा समजा कोणाला काही दात लागला किंवा त्याचा संपर्क कोणाशी इतर प्राण्यांशी आला किंवा पाळीव प्राण्यांशी जरी शहरातल्या आला तर हा रोग पुढे फैलावणार नाही, या दृष्टीने आपण दिलेले व्हॅक्सिन. आणि त्यांनी आम्हाला फोन केल्यावर आम्ही जाऊन ताब्यात घेतला. उद मांजरचं पिल्लू आहे, बहुतेक टेल्को लेकच्या जंगलातून या ठिकाणी चुकून रस्त्यावर आलं असेल, पण पिल्लू असलं तरी स्वतंत्रपणे खाते, 2 दिवस व्यवस्थित अंडी आणि केळी याच्या आहारावर त्याचं हे चालू आहे. शेपटीला थोडी जखम आहे आणि एका पायाला थोडंसं खरचटल्यासारखं आहे, त्याच्यावर पण डॉक्टरांकडनं उपचार चालू आहेत. उदमांजर सापडतं नेमकं कुठल्या आपल्या भारतीय? पश्चिम घाटामध्ये उदमांजराचं वास्तव्य आहे, भारतभर सर्व ठिकाणी सापडतात, एक प्रकारचं रानटीच प्राणी आहे तो. पण मादी असावी, आणखीन साधारणपणे 4 आठवड्याचं वय असेल.